विकेट गोली म्हणजेच 10 स्टार्स ने नाणेफेकीचा कौल जिंकला। 10 स्टार्स चे संघ मालक जयंत म्हात्रे आणि हेमंतजी पाटील वाइल्ड कार्ड एंट्री होती आणि त्या एंट्री वरती मात्र चांगले वर्चस्व करून दाखवले दीपक सर आणि सिंग सर या मॅच साठी आपल्याला मिळतील पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील। चला प्रेक्षकांना विनंती असेल आता आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे। गव्हान प्रीमियर लीगची सेमीफायनल पहिली सेमीफायनल बॅटल होईल लढत होईल झुंज होईल 10 स्टार्स विपक्ष बाप्पा मोरिया फिनिक्स 4 षटकांचे सामने असतील सेमीफायनल राउंड। आपल्याकडे वेळेची पाबंदी आहे मित्रांनो 9 सामने दोन्ही संघांच्या प्रतिनिधींना विनंती असेल 12वा खेळाडू आपला पाठवायचा आहे। स्कोर रायटरला जर नाव पोचली नाही तर थोडीशी तफावत होऊ शकते। 10 स्टारचा प्रतिनिधी आलेला आहे तर बापामध्ये फिनिक्स फायटर्स तुमचा प्रतिनिधी पाठवायचा आहे। ज्या सीडीज आहेत खेळाडू कक्षाच्या समोर सीडी आहेत तिथं कोणी बसू नका अशी विनंती आहे। फक्त संपूर्ण टीम जी असेल ती बसेल। चला कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता मैदानाकडे जाऊया। जिकडे लढतील फलंदाज जिकडे झुंजतील गोलंदाज यष्टीरक्षण चांगलं होईल गोलंदाजी चांगली होईल क्षेत्ररक्षण चांगलं होईल की फलंदाजी बेसुमार होईल कोणाच्या हातामधली नशा मैदानाच्या प्रेक्षकांच्या दिलामध्ये जाऊन बसेल कोणता खेळाडू प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवेल कोणता खेळाडू जाईल फायनलमध्ये आपल्या संघाला घेऊन सिद्धे स्ट्राईक एंडचा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आलाय मयूर प्रारंभिक गोलंदाज विकी अजूनपर्यंत आपल्या संघासाठी दमदार कामगिरी करून दाखवतोय विकी तर सिद्धेशला मात्र मोठी कामगिरी करून दाखवावी लागेल। ह्यावेळेला बॅटचा अप्पर एज घेऊन चेंडू चाललाय चेंडू जाईल निश्चितचा लॉंग लेगच्या बाजूला चौकार आणि आता मात्र तुम्ही नॉकआउट स्टेज मध्ये आहात सेमीफायनल म्हणजे नॉकआउट स्टेज आहे इथून जो संघ हरेल त्याला परत कोणत्याही प्रकारची संधी उपलब्ध नसेल इथून जो संघ हरेल तो शृंखलेतून बाहेर जाईल। पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार स्वागत केलंय विकीच बाप्पा मोरिया फिनिक्स फायटर्सच्या सिद्धेशने बॅटची अप्पर एज घेऊन आलाय नशिबाचा चौकार। याही वेळेला तटावला आहे चेंडू जाईल नो मॅन्स लँड मध्ये देर इज अ नो फिल्डर इन टू द डीप मिड विकेट द बॉल हॅज रेसेस टू वर्ड द फोर लाइन्स। दोन चेंडू आणि दोन चौकार पाहायला मिळालेत सातत्याने जबरदस्त कामगिरी करून पाहतोय सिद्धेश कोळी। विकीला मात्र थोडस आता डोकं चालवावं लागेल आपल्या भात्यातील महत्वाचा अस्त्र टाकावं लागेल कदाचित पंचांचा इशारा येईल हा चेंडू स्वैर मारा केला गेलाय अवंतरच्या भूमिकेमध्ये एक धाव ऍड होईल संघाची धावसंख्या 9 स्थितीत एक चांगली पायाभरणी केली जाते सिद्धेशच्या माध्यमातून एक दमदार कामगिरी करू पाहतोय सिद्धेश आपल्या संघासाठी तर विकी तुला मात्र सिद्धेश सारखा मोहरा तंबूच्या आशाला पाठवावा लागेल।
फुल टॉस पदिया चेंडू क्षेत्ररक्षक होता परंतु थांबला अनिकेत। माहिती होता चेंडू बरोबर बॅटच्या टप्प्यात आलेला नाहीये, कदाचित आपण पोहोचू शकणार नाही झेल पर्यंत। तत्पूर्वी मात्र एक धाव आली, एक धाव येईल सिद्धेशला, एक धावेने बाप्पा मोरिया संघाचं खातं खोललं जाईल आणि निश्चितच धाव संख्या जाऊन पोचतील त्या म्हणजेच 10 घरात। 3 चेंडूंच्या अखेरीस पहिल्या षटकाच्या धाव संख्या बिनबाद 10। पंचांच्या उजवीकडून राईट आर्म राउंड द विकेट फ्रॉम द शिवाजीनगर एंड। आता मात्र नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज मयूर स्ट्राइक एंडला आलाय। सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, यष्ट्यांच्या मागे अपील मात्र केला गेला होता, उत्साह जास्त आणि कॉन्फिडन्स कमी जाणवला अपील मध्ये। पंचांनी मात्र हे अपील फेटाळून लावले। निर्धाव चेंडूची सांगता, मयूरला काय हा चेंडू समजत नाहीये। षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना 4 चेंडूंमध्ये 2 चौकार तैनात केले होते सिद्धेशच्या चेंडू फळीतून। ह्या वेळेला थोडसा क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करताना पाहतोय विकी। लॉंगांचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला टाकलाय आणि एक क्षेत्ररक्षक निश्चित आपण पाहू। लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला टाकलाय आणि एक वाईडिश मिड ऑनला टाकलाय, म्हणजे दोन्ही क्षेत्ररक्षक ऑन साईडला आहेत, ऑफ साईडला क्षेत्ररक्षक नाहीयेत। त्याच्या हिशोबानेच विकीला गोलंदाजी करावी लागेल, कारण स्वतः क्षेत्ररक्षण सज्ज केलं गेलं। अवांतर, अवांतरचा इशारा येते, पंचांचा स्वैर मारा आहे। एक धावेने पुन्हा एकदा धाव संख्येमध्ये भर पडेल। चला गिअर अप करा, वेळ का आपल्याकडे कमी आहे। धाव संख्या 11 घरात। चालू असलेली लढत आजच्या दिवसातला पहिला सेमीफायनलचा सामना, बाप्पा मोरिया विपक्ष 10 स्टार्स, बाप्पा मोरिया फिनिक्स फायटर्स यांना मात्र आमंत्रित केलं गेलंय 10 स्टार संघाकडून। हा चेंडू अवांतर, पुन्हा एकदा निर्णय येईल पंचांचा, क्वालिफाईड पंच आहेत बघा मित्रांनो। रणजी मध्ये खेळणारे हे खेळाडू आहेत आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्या गावाला लाभलेत, खरोखर कौतुक आहे या पंचांचं। दरम्यान पुढचा चेंडू, 5वा चेंडू साकारेल विकी। थोडासा दबावामध्ये दिसतोय मयूर, ह्या वेळेला चांगला कनेक्ट केलाय, चेंडू जाईल डीप मिड विकेटला, कार्पेट ड्राईव्हच्या सहाय्याने चेंडू जाईल। तोपर्यंत एक धाव सहज पूर्ण केली जाते। दुसऱ्याचा प्रयत्न आहे, फसेल की काय, थोड्याशा फरकाने सिद्धेश वाचलाय। सिद्धेश तुझ्याकडे जर ताकद असेल मोठे फटके खेळण्याची तर एका धावेसाठी आपला जीव का द्यावा, ही रणनीती तुम्ही का बाळगत नाहीयेत। ही रणनीती ओमकारची चुकली, आपण स्पर्धेमधून बाहेर गेलो। ही रणनीती सातत्याने असेल, स्कोर मी सांगितलेला आहे, पुन्हा एकदा सांगते, धावसंख्या आहे 12, अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे विकी। धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवरती आहे ती म्हणजे 12। चला पॉवर प्ले मध्ये आपण आहात, पहिल्या षटकाचा एक चेंडूचा खेळ बाकी असताना विनंती असेल, वेळ व्यर्थ करू नका। असं म्हटलं जातं टाइम इज मनी, आयुष्यामध्ये वेळ म्हणजेच सर्वभौम संपत्ती आहे असं म्हटलं जातं, तर वेळ खर्च करू नका, वेळ वाया घालवू नका। शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला विकीचा, समोर आहे सिद्धेश। सुंदर चेंडू टाकला गेला होता, कदाचित फलंदाज रन आउट होऊ शकला असता, परंतु बॅकअप मिळालं नाही गोलंदाजाला। इथे मात्र एका षटकाची सांगता झाली, एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच बिनबाद 12। डीजे
केडी कळू साहेब सुमित पॉवर सोल्यूशनचे मालक यांच्या माध्यमातून आम्हाला जनरेटरची सुविधा देण्यात आलेली आहे। थैंक यू वेरी मच सर। आज मराठी भाषा गौरव दिन आहे तर मराठी भाषा गौरव दिनाच्या आपल्या सर्वांस खूप खूप शुभेच्छा। मराठी राजभाषा गौरव दिन द्वितीय क्रमांकाचा गोलंदाज पंचांच्या उजवीकडून राइट आर्म राउंड द विकेट फ्रॉम द वन एंड अनिकेत कोहली द कैप्टन ऑफ 10 स्टार्स अनिकेत कोहली हु इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट फॉर हिज टीम। वन मोर टाइम अनिकेत इज रेडी टू बॉल एंड मयूर इज रेडी टू बैट। उचलला आहे चेंडू हवेमध्ये आहे हार मोठा आहे परंतु हवेचा ओघ जास्त होता। चेंडू वरती काय झेप घेतली चेंडू वरती काय सुमार घेतलाय निखिलने आणि जवळ जवळ चार धावा वाचविल्यात पांच धावा वाचविल्यात संघासाठी जबरदस्त कामगिरी। एक धावेचा भर पडलाय धावसंख्या जाऊन पोहोचते 13 घरात 13 विदाउट एनी लॉस। जबरदस्त सादरीकरण जबरदस्त सादरीकरण जबरदस्त क्रिकेटचा क्लास पाहायला मिळालाय गव्हाणच्या ह्या खेळाडूंकडून। गव्हाण प्रीमियर लीग पर्व पहिले आणि ह्या पर्वामध्ये आपण पाहतोय सर्व खेळाडूंनी काय खेळ करून दाखवलाय जबरदस्त फलंदाजी जबरदस्त गोलंदाजी। वाव जसा आला हुक केला हुक द वे फॉर 6 रन्स। चेंडू पाहिला चेंडू सिद्धेशने जाणला होता की चेंडू गुड लेग पद्धतीचा बॅक फुट वरती गेला आणि काय पूल सक्सेसफुल करून दाखविलाय हुक करून दाखविलाय। फुल टॉस चेंडू लहान बाळाला जर सांगितलं बाळा तुला लॉलीपॉप पाहिजे का बाळ म्हणेल हो। सिद्धेशलाही हा लॉलीपॉप मिळालाय आलाय षटकार। ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय सुमधुर संगीत डीजे राज राज संतोष कोहली यांच्या माध्यमातून ऐकतोय सुमधुर संगीत। आणि अनिकेतला मात्र विचार करायला भाग पाडलंय सिद्धेशने। पुन्हा एकदा जसा आला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वरून धाडलाय सिद्धेश सांगतोय का मी शतकवीर आहे षटकार। Sixes in a row by Siddesh. Why Siddesh telling I am a sixer king? I am a centurion man. जो फलंदाज चेंडू दिलाय जो फलंदाज कोलकात्यामध्ये जाऊन षटकार खेचतोय आणि जो फलंदाज कोलकात्यामध्ये जाऊन शतक खेचतोय असा सेंचुरियन मॅन गव्हाणचा सिद्धेश सुरेश कोहली करून दाखवतोय आपल्या बॅटिंगची कमाल। कमाल नाही तर पूर्णपणे धमाल। तीन चेंडू तीन षटकार आलेत धावसंख्या धावफलकावरती 31 विदाउट एनी लॉस। चला वेळ आपल्याकडे कमी आहे मित्र हो दोन चेंडू चॉईस करून आताही ठेवा एक पंचांकडे द्या बाकीचे इथे रिटर्न द्या। दरम्यान गोलंदाज अनिकेत स्वतः कर्णधार आहे चोप पडलाय पहिल्या चेंडूवरती एक धाव आली होती तदनंतर मात्र सिद्धेश स्ट्राईकला आला
आणि दाखवून दिले सिद्धेशनी की मी महारथी म्हणून का संबोधला जातोय, बिकॉज आय हॅव अबिलिटीज टू हिट मॅसिव्ह सिक्सर्स. सिद्धेशने मात्र दाखवून दिले, तीन षटकार खेळले चौथा येईल का नाही. क्रिकेटचा क्लास दाखवलाय, क्रिकेटचा क्लास दाखवला, यावेळेला मात्र क्लासिक क्रिकेटचा सोबत दाखवली सिद्धेशने. आणि निचलच कार्पेट ड्राईव्हच्या सहाय्याने खेळल्या कव्हरच्या बाजूला, दोन धावा येतील सिद्धेशला, दोन धावा येतील बाप्पावाल्या फिनिक्स फायटर्सला. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 33 घरात 33 विदाऊट एनी लॉस. अनिकेत तुझ्या षटकातला अजून एकाच चेंडूचा खेळ बाकी असताना अजूनपर्यंत 21 धावा खर्ची केल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली सिद्धेशने, मात्र सांगितले की माझे कानमंत्र मला माहीत आहेत, मी स्वतः इंटरनॅशनल लेवलचा प्लेअर आहे. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते तीच निश्चितच 34 गरज. पहिल्या अटकेमध्ये 12, दुसऱ्या अटकेमध्ये 22. डीजे गव्हाण प्रीमियर लीग प्रमुख आयोजनकर्ता श्री महेश कोळी, श्री अनिकेत कोळी आणि श्री निखिल कोळी, सातत्याने दिनरात केलेली मेहनत, पुण्य फळले बहुत दिवसा, आणि असं म्हटलं जातं बहुत दिवसानंतर केलेली ही कामाची पोचपावती आहे. गव्हाण प्रीमियर लीग पर्व पहिले सन 2022 आपण अनुभवतोय, ज्यामध्ये 10 संघांनी शिरकाव केला होता, 10 पॅकर्सनी शिरकाव केला होता. आता मात्र 4 पॅकर्स 4 संघ पुढे गेलेत. इथून मात्र पुढे फक्त 2 जातील, विजयश्री एकाचा होईल आणि एक असेल रनर अप. चला तृतीय क्रमांकाचा गोलंदाज झालाय निखिल, प्रमुख आयोजनकर्ता निखिल कोळी. पंचांच्या उजवीकडून राईट आर्म राऊंड द विकेट फ्रॉम शिवाजीनगर रेंड. समोर आहे सिद्धेश, सिद्धेश का थांबून खेळला होता, कारण सिद्धेशला माहित आहे आपल्या एंडने फटकेबाजी करायला मिळेल. बघा मी म्हटलं होतं सिद्धेश का थांबला होता, सिद्धेशला माहिती होतं मी स्ट्राईक चेंज केली तर मात्र पुढच्या ओव्हरमध्ये मला फायदा होईल. सिक्सर धन्यवाद डीजे. सिद्धेश सांगून दाखवतोय आय एम अ किंग, आय कॅन हिट मॅसिव्ह सिक्सर्स. निखिल डोकं शांत ठेवावं लागेल, निखिल तुम्हाला रणनीती आखावी लागेल. सिद्धेश जबरदस्त जोरात आहे, यावेळेला चांगला चेंडू कनेक्ट केला गेला, चेंडू जाईल आणि काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकाने क्षेत्ररक्षण केलं तर दुसऱ्याने मात्र बॅकअप दिलंय. जबरदस्त क्रिकेटचा क्लास दाखवला गेलाय 10 स्टार्सच्या माध्यमातून. धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचली 41-41, ज्याच्यामध्ये 35-36 धावसंख्येवरती सिद्धेश खेळतोय. जबरदस्त कामगिरी, आपल्या नवलौकिका साजेशी कामगिरी सिद्धेश करून दाखवतोय. 36 वैयक्तिक धावसंख्या, 37 वैयक्तिक धावसंख्या, ज्याच्यामध्ये चौकार 2 आणि षटकार 4. निखिल, मी म्हटलं होतं निखिलला डोकं चालवावं लागेल, निखिलनी मात्र सिद्धेशला थांबवण्याचा प्रयत्न केलाय. पुढचा चेंडू निखिलचा, यावेळेला मयूर सांगतोय सिद्धेश नसला म्हणून काय झालं, मीही आहे षटके बहादूर. षटकार कोळीगीत लावायचेत, राज कोळीगीत लावायचेत. कोळ्यांचा गाव आणि आगरी कोळ्यांचा गाव, तसेच देशमुख रावही आहेत आपल्या गावामध्ये.
भाईचारा सर्वांचा या वेळा चेंडू उचललाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक अनिकेत आहे, झेल होईल का? झेल मात्र भुईला दान झालाय, झेल भुईला दान झालाय आणि धावसंख्या मिळाल्या त्या म्हणजेच दोन, दोन धावा मिळतील मयूरला, दोन धावा मिळतील संघाला, धावसंख्या 49, अर्धशतक लागण्याच्या फक्त एक धाव कमी, धावसंख्या जाऊन पोहोचली 49 घरात। समोर आहे तो पुन्हा एकदा मयूर, गोलंदाज वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं, निखिल पंचांच्या या वेळेला डावीकडून उचलला आणि पाठवला स्क्वेअर लेंग बाउंड्रीच्या वरून, 6 धावांकरिता दंडनी चटका। थँक्यू राज, थँक्यू डुजे। दरम्यान आतापर्यंत सिद्धेशची बॅट तळपली होती, या वेळेला मयुरेशची बॅट तळपेल का? बॅटची अप्पर एज घेऊन चेंडू गेलाय शॉर्ट लॉंग लेगला, तिथं मात्र क्षेत्ररक्षण झालंय, फलंदाजाला परतावं लागेल। पहिला फलंदाज बाद होऊन तंबूच्या आशाला येतोय, धावसंख्या धावफलकावरती लगावलेली असताना 55। तर मयूर ची जागा लढवण्यात जाईल प्रितेश। पूर्वार्धातलं शेवटचं षटक कोण साकारेल, हाणामारीचं षटक कोण ही धुरा सांभाळेल? कारण ज्या पद्धतीने सिद्धेश खेळतोय त्या पद्धतीने शेवटचं षटक कोण साकारेल? तर विनंती असेल 3 आणि 4 क्रमांकाचे संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे, आपणास विनंती असेल। आई एकविरा स्टार्स आणि सदानंद स्मृती दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे। धावसंख्या धावफलकावरती 55, 5 वर 5, 55। शेवटचे येणारे 6 चेंडू, शेवटचे येणारे 6 चेंडू धावसंख्या कुठपर्यंत हलवतील? शेवटच्या येणाऱ्या 6 चेंडूवरती सिद्धेश आपल्या संघांसाठी काय करून दाखवेल? सिद्धेश जो वैयक्तिक 36 ह्या धावसंख्येवरती खेळतोय, आतापर्यंत 12 खेळी करून दाखवली, संघाचं अर्धशतक साकारलंय, स्वतःच अर्धशतक साकारेल काय? तर आलेला गोलंदाज बंटी, गोलंदाजीच्या मार्क्स वरती पंचांच्या उजवीकडून राईट आर्म राऊंड द विकेट फ्रॉम गव्हान एंड, दिस टाइम यू हॅव टू फेस सिद्धेश हु इज ऑलरेडी प्लेइंग ऑन 36 रन्स। ओ, इट वॉज अ लॉलीपॉप फॉर सिद्धेश, बट स्टील इट इज अ वाइड डिलिव्हरी डिक्लेअर्ड बाय अंपायर, सो 1 रन विल बी ऍडेड टू द स्कोर, स्कोर विल बी मूव्ह अप टू द 56। धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचते, कारण एक वाईड आलाय। जबरदस्त फटकेबाजी करून दाखवली, जबरदस्त षटकार आणि चौकार मारून दाखवले, सिद्धेशची जागा लढविण्यासाठी जाईल नवीन फलंदाज। अलंकार एका क्षणाचा, गव्हाण गावचा मिरेकल मॅन म्हणून ज्याला अविनाश संबोधायचा तो अलंकार, शेवटच्या क्षणापर्यंत मॅच फिरवून दाखवण्याची ज्याच्याकडे ताकद होती तो अलंकार। प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अविनाश नाणेफेकीसाठी आपण जायचं आहे, दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल, आपण आला असेल तर लगेच प्रेझेंटेशन मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल। सदानंद स्मृती आणि टेन स्टारच्या संघनायकांना विनंती असेल आपण यायचंय। हॅलो हॅलो हॅलो, अलंकार कोळी षटकार हॅट्रिक खेचलीत तर
गणेश विसर्जन मंडल 1000 रुपयाचा पारितोषिक। सुंदर चेंडू टाकला गेलाय खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली गेली होती, तदनंतर क्षेत्ररक्षक मात्र फंबल झालाय, त्याचा फायदा होईल समोरच्या टीमला। पुन्हा एकदा एक धाव ऍड केली जाईल, दोन धाव मिळतील या चेंडूवरती। षटकातील अजूनही दोन चेंडूंचा खेळ झालाय, चार चेंडूंचा खेळ बाकी आहे। मोठे फटके मारावे लागतील, मोठे फटके हाणावे लागतील संघाला सुस्थितीत नेण्यासाठी। दडपण दडपण दडपण, मैदानावरती दडपण हे वेगळं असतं, प्रॅक्टिसला कोणतंही दडपण नसतं, मॅच प्रेशर आहे। हा अवांतर स्वैर मारा, पुन्हा एकदा टोटल मध्ये एक ऍड होईल। यशवंत स्कोर कुठपर्यंत गेलाय, धाव संख्या 59, 59, दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये, दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव संख्या 59 असताना इथे मात्र खेळतोय प्रितेश, चार चेंडू बाकी। चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आहे विकी, फलंदाज ऑस्ट्रेलियन डग घेऊन तंबूच्या आश्रयाला। तर अलंकार सॉरी प्रितेशने दोन धाव काढल्या होत्या, निश्चितच दोन धाव करून प्रितेश मात्र तंबूच्या आश्रयाला येईल। अलंकारची साथ देण्यासाठी कोण जाईल, नवीन फलंदाज तेजस कर्णधार स्वतः तेजस जाईल। अलंकार अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे, आणि जर तीन षटकार खेचले 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। विशाल शंकर कोहली यांनी आमच्यापर्यंत निरोप पोहोचविलाय, आणि तीन षटकार मारले तर रोहन कोहली आणि अमर कोहली यांच्याकडून 2000 रुपये अलंकारसाठी। खांदा इंजोड असला तरी करून दाखवेल का, करून दाखवेल का आपल्या नावलौकिका साजेसी अशी कामगिरी, मिरेकल मॅन म्हणून अविराजीला संबोधायचा, परंतु इथे काय करून दाखवते देवेंद्र, सुपर गोलंदाजी। पुलटा चेंडू, लॉलीपॉप दिला होता त्याला मध्ये पाठवलाय सहा धावांकरिता डीजे। राजकिरण अलंकार बद्दल, शेर जख्मी हो सकता है लेकिन शिकार करना नहीं भूल सकता। दरम्यान मात्र चेंडू फसलाय, तीन षटकारांचं स्वप्न मात्र चुकलंय, तीन षटकारांचं स्वप्न जर चुकलं असतं तरी अलंकारला मात्र तंबूच्या आश्रयाला यावं लागेल। कित्येक बक्षीस लागली होती, पुन्हा एकदा विशाल गोल्यांचा फोन आला होता अलंकार, परंतु बक्षीस लागेल ना लागेल तोपर्यंत तू बाधवून तंबूच्या आश्रयाला आलास। एनिवे तू षटकार मारलेला आहेस, संघाच्या टोटलमध्ये महत्वाच्या 7 धावा ऍड केलेल्या आहेस, धावसंख्या जाऊन पोहोचल्यात त्या म्हणजेच 66 घरात, एक चांगली टोटल ऍडिशन केलेला आहे। नवीन आलेला फलंदाज अजित, शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असताना अजित काय स्कोर टाकेल आपल्या संघासाठी। बाप्पा मोरया फिनिक्स फायटर्सचा हा कर्णधार नॉन स्ट्राईक एंडला आहे, बाप्पा मोरया फिनिक्स फायटर्स जबरदस्त तेजीमध्ये आपण पाहतोय, जबरदस्त खेळी करू पाहतोय। आतापर्यंत 66 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात, अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे। गणागाती फलंदाज अजित स्ट्राईक एंडला गेलाय, देवेंद्रचं कौतुक करावे लागेल, एक फक्त फुलर लेन डिलिव्हरी टाकली होती, अन्यथा चांगलं कमबॅक देवेंद्रनी बंटीने केलेलं आहे। शेवटचा चेंडू काय घडेल काय बिघडेल, चांगला चेंडू याला मात्र निश्चितच कवरच्या बाजूला खेळला आहे, चेंडू जाईल पकडेल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केले गेले, तेजस कौतुक करावं लागेल। काय रनिंग बिटवीन इंटू द विकेट पाहायला मिळाली, दोन धावांच्या अखेरीस धावसंख्येमध्ये भर पडेल दोनने, धावसंख्या जाऊन पोहोचेल 68 घरात, 69 धावांचा भला मोठा धावसंख्येचा डोंगर चेस करावा लागेल अनिकेत आणि टीमला। तोपर्यंत मी आतापुरता थांबतोय, कॉम्बॉक्स मध्ये विनंती असेल हर्षद मडवी सरांना, थँक्यू व्हेरी मच।
मध्ये तर महेश कोळी आपण नाणेफेक करून घेऊया। पुढचा उपांत्य फेरीचा सामना सदानंद स्मृती विपक्ष आय एक विराजदास। विनंती असेल ज्ञानेश्वर कोळी सरांना की आपण या नाणेफेकीसाठी यायचे। तर थ्री आउट ऑफ थ्री, तीन मध्ये तीन, यावेळेला काय निर्णय असेल, यावेळेला काय इच्छा असेल? इच्छा नाही, गेम झाला तसंच केलो आम्ही कंटिन्यू। तर नक्की गेम करावाच लागेल दीपराज। खर तर प्रवीण आणि अंकितच्या डोक्याला मुंग्या येणार की प्रवीण आणि अंकितचं डोकं शांत राहणार ते या गेम वरती ठरणार। फाइट देण्याचा दीपराज म्हणतोय आम्ही 100% फाइट देण्याचा प्रयत्न करू। कॉइन बघायचंय आपलं हेड किती आहे, कोण बोलणार आहे? 69। तर कौलला जाईल सदानंद स्मृती यांच्या दरम्यान। ईश्वर कोळी सर माझ्या सोबत आहेत, 15 बोलायला लागले। याचा अर्थ आई एक वीरा स्टार्सने नाणेफेक जिंकलेली आहे आणि आई एक वीरा स्टार्स आपला निर्णय सांगतो नंतर टीमशी बोलून। तर नक्कीच निर्णय नक्कीच सांगणार आहेत टीम मीटिंग केल्यानंतर। आणि ओव्हर टू यू रोहन। हॅलो हॅलो, हॅलो हॅलो, धन्यवाद राजकीय अंकोळी अविनाश कोळी। तर रोहन फक्त एक मिनिट, एक अनाउन्समेंट आहे। 10 स्टार जर तुम्ही हा सामना जिंकलात तर प्रत्येक प्लेअरला 1000 रुपयाचा पारितोषिक असेल, म्हणजे 15 प्लेअरना 15000 रुपये देण्यात येतील रमेश ठाकूर यांच्याकडून। 11 प्लेइंग 11ला 11 प्लेअर्सला 11000 रुपये। नक्कीच अविनाश, मी तेच विचारत होतो, प्रत्येक प्लेअरला 1000 आहेत की 11ला 1000 आहेत? प्लेइंग 11। ओके ओके, सिलेक्टेड 11 प्लेअर्सना 11000 रुपये देण्यात येतील। ओके, प्रत्येकी 1000 रुपये। अजूनही काय घडलं नाही, अजूनही काय बिघडलं नाही अनिकेत कोळी। जवळजवळ 69 धावांचं आव्हान आहे मित्रांनो, पण या पाटणा मैदानावर जवळजवळ काही सांगू शकत नाही काय घडेल आणि काय बिघडेल। सर्व काही मजा आहे ती आणि असेल आपल्या छोटे बच्चे ना, छोटे कंपनी बच्चे कंपनी, कृपया स्टेजचा ताबा सोडा कारण पाहुणे येत आहेत, पाहुण्यांना बसायला अडचण नको व्हायला, विनंती असेल आपल्याला। 10 स्टार मित्रांनो, जो संघ होता ज्याने आघाडीवर 2 मला वाटतं सामने लिहिले जिंकले होते अनिकेत कोळीचा संघ, आणि जो बाप्पा मोरिया फिनिक्स फायटर जो संघ होता थोडासा बॅकफुटला होता, पण तेजस कोळीच्या नेतृत्वाखाली जबरदस्त असा संघ उभारला गेला आणि आज मात्र सेमीफायनलचा सामना खेळतोय आणि 69 धावांचा भलमोठा आव्हान इथं उभा करतोय तो म्हणजे 10 स्टार संघासमोर। आणि समोर फलंदाज अनिकेत कोळी, जबरदस्त फॉर्मात असणारा फलंदाज, आणि सिद्धेश कोळी पहिला चेंडू बिरकावून दिला, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाणार सीमारेषे बाहेर, दंडन दंडन चौकार। जर तुम्ही सिद्धेश कोळीवर जर 15 धावांचं षटक मारलं तर अनिकेत कोळी नक्की तुम्ही या टीम या आयोजनामध्ये नक्की वापस यायला। बघूया पहिल्या चेंडूवर पहिला चौकार, जबरदस्त चेंडू, तेज तर्रार चेंडू, काम याच गावांगावाचा उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि उत्कृष्ट फलंदाज आहे ते दाखवून देतो सिद्धेश कोळी। पहिल्या चेंडूवर चौकार खेचतोय अनिकेत कोळी, मात्र कमबॅक करतोय सिद्धेश कोळी, काय तेज तर्रार चेंडू होता आणि कलेक्ट केला अजय यांनी जबरदस्त चेंडू। 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 4। पुढचा चेंडू सिद्धेश कोळी, षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपये, 10 स्टार संघासाठी कोणीही मारू दे अनिकेत कोळी नाहीतर सुशांत कोळी।
हेमंत पाटील यांच्याकडून। ओ नाही नाही नाही, सिद्धेश कोळे जबरदस्त फॉर्मात आहे सध्या, कारण ओमसाहेब भंगारपाडा संघाकडून खेळताना प्रतिनिधित्व करतोय आता सिद्धेश कोळे। का मला घेतलंय त्या संघामध्ये गवांगवाकडून ते दाखवून देतोय, परंतु अनिकेत सध्या फॉर्म मध्ये आहे, तुला सुद्धा दाखवायला लागेल का मला संघ नायक केलंय। ओ आता मात्र थोडासा आउटसाइड, नक्कीच पंचांचा इशारा बाईज येतोय मला वाटतं, वाईट बोल कधी बोल। चार चेंडूच्या समोरच्या धावसंख्या होते ती म्हणजे पाच। आता प्रथम स्ट्रायकिंगला सुशांत, अजूनही दोन चेंडू बाकी आहेत सिद्धेश यांच्या गोलंदाजीचा, बघूया। बाप्पा मोरिया फिनिक्स फायटर या संघाचं मी नक्कीच हे करीन की संघ मला जो आहे तेजस कोळी, अतिशय 100% एफर्ट दिलाय तेजस कोळीने मी या गवान प्रीमियर लीग मध्ये, मी सांगेन कारण मी बघितलेलं आहे। पुन्हा एकदा सिद्धेश कोळी सुशांतसाठी, आणि आता मात्र नक्कीच आउटसाइड ऑफ स्टंप आमचे पंच वळतात। हा अवांतर चेंडू, या अवांतर चेंडू धावसंख्या होती ती म्हणजे सहा, अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत। मी म्हटलं होतं सिद्धेश कोळीच्या षटकामध्ये तुम्हाला कम से कम 10 धावा तरी काढायला लागतील, तरच तुम्ही या आव्हानाला सामोरे जाऊ शकता। सुशांत कोळी, अजूनही दोन चेंडू बाकी आहेत, काहीतरी करायला लागेल मित्रा, आपली जी धमक आहे आपले जे कर्तृत्व आहे ते दाखवायला लागेल या पाटणा मैदानावर तुला। सिद्धेश कोळी ओटो सुशांत, हो जबरदस्त काय भिरकावलाय चेंडू सुशांतने, चेंडू जाणार सीमा रेषे बाहेर, दणदणीत झाला चौकार। कसं जिंकता येईल मित्रांनो मी तुम्हाला इथं सांगू शकतो, कारण भरपूर वर्षाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे, नक्कीच मी तुम्हाला समाजामध्ये सांगेन। पहिला चौकार सुशांतच्या बॅटेतून, आणि धावसंख्या होती ती म्हणजे 10। शेवटचा चेंडू सिद्धेश, नाही 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 सिद्धेश कोळीला तुम्ही असं मारू शकत नाही, कारण तो तेच तरार चेंडू तुम्ही खेळायचा असेल तर तुम्हाला लाईन अँड लेंथ मध्ये येणं गरजेचं आहे, आणि धावसंख्या स्थगित 10 धावसंख्या। नक्कीच आमचे ज्येष्ठ समालोचक ज्यांच्याकडून आम्ही शिकलो सुभाष कोळी सर आज आमच्याला जॉईन होतात, नक्कीच येणाऱ्या दोन धावेचं दोन धावांचं षटक जे आहे ते मी नक्कीच त्यांच्याजवळ देणार, कारण तो आवाज नक्कीच अतिशय समालोचक आले आमच्याजवळ आणि सांगितलं की रेडिओवर जशी कॉमेंट्री आपण ऐकायचो तसा आवाज आहे सुभाष कोळी सरांचा, आणि आम्ही नक्कीच आज त्यांना देऊया 2022 समालोचन करण्यासाठी। सुभाष कोळी आपण माझ्या समेत जॉईन व्हायचं आहे, ओके किती 1100 नक्कीच। जगदीश कोळी जय मल्हार यांच्याकडून विनयसाठी 1100 रुपये विकेट अडवेक, विनय कोळीसाठी 1100 रुपये जय मल्हार जगदीश कोळी, दाखवायला लागेल अनिकेतला, सिद्ध करायला लागेल का मला संघनायक केलाय महेश कोळीनं, दाखवायला लागेल। पहिला चेंडू, आणि आता मात्र चेंडू हवेत आहे, आणि काय घडलंय काय बिघडलंय मैदानामध्ये मित्रांनो, जर तुम्ही जेल सोडलात तर नक्कीच मॅच सोडलीत, कारण अनिकेत कोळी हा महत्वाचा दुवा आहे या टीमचा। विकेट अधिक साठी जगदीश कोळी जय मल्हार, विकेट अधिक साठी 1100 रुपये। पुन्हा एकदा अनिकेत कोळी दिलाय बिरकावून, मी तुम्हाला आधीच सांगितलंय मित्रांनो अनिकेत कोळी हा ट्रम्प कार्ड आहे या टीमचा। काल तुम्ही बघितलं असेल 72 धावा काढल्या होत्या,
त्यांना वाटलं की काढू शकत नाही, पण संदेश कोहलीने जबरदस्त फलंदाजी केली होती आणि जवळजवळ जिंकता जिंकता सामना हारला जयवर्मन ब्लास्टर संघ, ज्या संघाचा संघ मालक अमर कोहली आणि मी स्वतः रोहन कोहली, परंतु हारलो आणि आता अमर कोहली मात्र तिकडे बिअर पिण्यासाठी बसलेला आहे. पुन्हा एकदा अनिकेत कोहली जबरदस्त फटका विनयच्या माध्यमातून. हो आता मात्र जेलाय आणि काय पुन्हा एकदा मित्रांनो काय घडतंय काय बिघडतंय मैदानावर. किती झालं दावी? हा अजय कोहली अनुभवी असा कीपर काय करतोय. अनिकेत सारख्या फलंदाजाला मात्र जीवनदान देतोय, काही करू शकतो अनिकेत कोहली. ओके टेस्टर जर हा सामना जिंकला तर पूर्ण नवीन ड्रेसअप महेश कोहली आपले आयोजक यांच्याकडनं आहे. बघूया काय करतोय अनिकेत कोहली आणि सुशांत कोहली. सर्व काही मदार या दोन फलंदाजावर. काय केलंस अजय, चांगल्या असा फलंदाजी कॅच मात्र ड्रॉप केलीस तू. पुन्हा एकदा विनायक कोहली सुशांत साठी. उलटा चेंडू दिलाय विरकावून, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाणार दन 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 चौका. काय घडतंय मैदानावर, वातावरण गरम मित्रांनो. काय घडलंय हेच तर मित्रांनो तुम्ही चुकी करता. तुला तू लेफ्टी आहेस, तुला लेफ्टीने फटके येतात, तुला राईटी मारण्याची काही गरज नव्हती, हेच चुकी करतोय आपण नेहमी मैदानावर वारंवार. चौकार आला होता, एक एक धाव काढल्या असती, स्ट्राईक दिल्या असतील अनिकेतकडं, अनिकेतनी फटके मारले असते, पण फलंदाज मात्र बाद होतोय आणि धावसंख्या स्थगित 2300 धावसंख्येवर. शेवटचा ना शेवटचा चेंडू मात्र या चेंडूवर नक्कीच निर्णय असेल. या चेंडूवर जर षटकार आला तर टेस्टर हा संघ नक्कीच कमबॅक करू शकतो. बघूया विनय टू अनिकेत. आलाय आलाय नक्कीच मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं अनिकेत हा जबरदस्त फॉर्म होता. अजय नक्कीच चूक मागत पडेल जर अनिकेतने हा सामना जिंकला, तर मात्र अजयला झोप लागणार नाही. डीजे मिक्की आणि मिनी मला वाटतं कुठे गेलेत. मिक्की आणि मिनी कुठे गेलेत? किती पाहिजे आता? 12-40 नक्कीच. मी मित्रांनो समीकरण म्हणजे समान आहे, 12 चेंडू आणि 40 धावाची गरज. लहरों से नौका पार नहीं होती मित्रांनो. नक्कीच आज दाखवायला लागेल टेन स्टार संघाला. 29 रन झाल्यात. 12-40 एक चिटी. सो बार दीवार चढ़ती है, सो बार गिरती है, लेकिन अपने हौसले अपने बुलंद रखती है. 101 बार वो चढ़ती है, एक गोताखोर. सो बार डुबकी लगाता है, समंदर में मोती नहीं मिलता है, लेकिन अपने हौसले बुलंद रखता है और 101 बार जब डुबकी लगाता है उसको मोती जरूर मिलता है. और ट्रम्प कार्ड, नक्कीच ट्रम्प कार्ड यूज केला. ये ट्रम्प कार्ड ज्याने आम्हाला हरवलं, ज्याने मगाशी जबरदस्त गोलंदाजी केली प्रितेश कोहली, पण समोर आहे तो निखिल कोहली. बघूया 12-40 समीकरण. आणि आता मात्र आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू नक्कीच वाईट समीकरण बदलणार.
समीकरण बदलणार 12 चेंडू 39 धावा जबरदस्त सामना सेमी फायनलचा सामना कोण होणार चॅम्पियन 2022 गवान प्रीमियर लीग पुन्हा एकदा काय घडलंय काय बिघडलंय मित्रांनो फक्त पंच सांगू शकतात आपण सांगू शकत नाही इथून निखिल कोहलीने काय स्ट्राईक घेतला ना काय केलं एक चेंडू मात्र पुन्हा निर्धाव अनिकेत कोहली तुला मात्र या स्ट्राईकला यायला लागेल जर तुला सामना जिंकायचा असेल तर आता मात्र 10 चेंडू आणि 39 धावेची गरज 10 स्टार संघाला आज नक्कीच अमर कोहली मला सांगतात की आज रविवार आहे आणि आपला मल्हारी मारतांडाचा दिवस आहे पिवळे नक्कीच जातील असं अमर कोहलींनी भाकीत केलंय त्याच्यानुसार पहिली वाटचाल मला दिसते येलो कलर पण अनिकेत कोहली मात्र ते बाकी खोटं ठरवेल काय बघूया 10 चेंडू 39 धावेची गरज फलंदाला देवेंद्र बंडे काहीतरी करायला लागेल मित्र जबरदस्त चेंडू प्रितेशचा चेंडू मात्र कनेक्ट होत नाही कारण प्रितेशची गोलंदाजी मी बघितलेली आहे जवळजवळ 5 चेंडू निर्धाव टाकले होते दयाना स्मृती वृद्ध आणि तो सामना आपल्या खिशात केला होता नाहीतर तो सामना आता मात्र जर दयानंद जिंकला असता तर आमचे अलंकार कोहली गरीब असले असते बघूया 9 चेंडू 38 धावा अनिकेत कोहली काय करतोय या सामन्यामध्ये बघूया सर्व काही मदार अनिकेत कोहलीकडे वा काय फटकाय जबरदस्त फटका मी आधीच म्हटलं अनिकेत कोहली थांबणार नाही चेंडू जाणार सीमारेषे बाहेर दंदन दंदन चौकार आता वाजवू नका कारण वातावरण गरम झालंय अतिशय 8 चेंडू आणि 34 धावेची गरज काय सामना आलाय मित्रांनो सेमी फायनलचा सामना कोण जाणार गवान प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये जबरदस्त असू तो फटका आणि माध्यमातून बघूया स्ट्राईक स्ट्राईक घे सात चेंडू 33 धावेची गरज आव्हान जवळजवळ खूप हा जर षटकार बसला बंटीच्या माध्यमातून तर नक्कीच सामना जवळ येईल बघूया शेवटचा चेंडू प्रितेशच्या षटकातील बंटीसाठी बघूया प्रितेश नाही मित्रांनो नाही प्रितेश कडे तुम्ही असं मारू शकत नाही खरोखर जबरदस्त गोलंदाजी केली प्रितेश साठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो आज खरोखर चांगली गोलंदाजी केली आहे त्यांनी पूर्ण मॅच मध्ये आमचे किती धावा दिली त्यांनी मित्रांनो नक्कीच आला आमच्याजवळ आलाय 3 षटक त्यांनी टाकली जवळजवळ 4 षटक टाकली फक्त आणि फक्त 14 धावा दिल्यात जोरदार टाळ्या प्रितेशसाठी जबरदस्त गोलंदाजी पुन्हा एकदा संघ मालक आलेला आहे अनिकेतसाठी बघूया 6 चेंडू आणि 33 धावेची गरज मला वाटतं 6 चेंडू आणि 6 षटकार मारायला लागतील अनिकेतसाठी आज आमचे अलंकार कोहली खांदा दुखतोय तरी पण तिथं उभे आहेत या 10 ते 12 दिवसामध्ये 40+ होतील तरी पण काय उत्साह आहे खांदा दुखतोय
खर्च केलाय जाम तेजस कोहलीनी त्यांच्यावर। बघूया सहा चेंडू 33 धावेची गरज। अनिकेत अरे काय घडलंय काय घडलंय मित्रांनो मैदानावर, अलंकार कोहली काय केलं मित्रा, किती झाले काय मित्रांनो काय केलं अजय आणि अलंकार या शून्य बॉल मध्ये आल्यात मात्र पाच धावा आणि समीकरण मी तुमच्या समोर नक्की आणेन। सहा चेंडू 28 धावांची गरज। अनिकेत कोहली चांगला तुला संधी मिळालेली आहे म्हणून म्हणतात मित्रांनो हुकला तो संपला नक्कीच म्हटलेला आहे सुनील गावस्करनी। संधी येतात क्रिकेटमध्ये त्या संधीचा सोनं करण्याची गरज नक्कीच आहे तुमच्यामध्ये ती धमक पाहिजे। बघूया अनिकेत कोहली सहा चेंडू 28 धावा आलाय षटकार नक्कीच। वा काय मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली मित्रांनो, हाच अट्टास केला होता महेश कोहली अनिकेत कोहली आणि निखिल कोहलीनं, जबरदस्त अट्टास केला आहे की गवन प्रीमियर लीग आपल्याला चांगली घडून आणायची आहे बघायचं आहे। आता मात्र समीकरण बदललंय पाच चेंडू आणि 22 धावांची गरज। तेजस कोहली प्रेशर मध्ये काय करील सिद्धेश कोहली मात्र आता संघनायक, काय मी जी गोलंदाजी केली त्याच्यावर पाणी फेडेल काय सिद्धेश कोहलीच्या मनामध्ये कुठे ना कुठे मनामध्ये आलाय। अजय कोहलीने जी कॅश टाकली अजय जडेजानी ती मागात पडेल काय बघूया। अनिकेत कोहली नक्कीच पंचांनी लक्ष द्यायचं आहे ती जी शॅडो आहे ती पडली पाहिजे नाही मैदानावर। पाच चेंडू 22 धावा पाच चेंडू 22 धावा पंचांनी लक्ष द्यायचं आहे तो जो क्षेत्ररक्षक आहे तो किती अंतरावर राहू शकतो। ओके ती सावली मैदानावर पडता कामा नये। अनिकेत कोहली पाच चेंडू 22 धावा तुझं लक्ष फक्त बॉलवर ठेव सिद्धेश कोहलीवर ठेवू नकोस नक्कीच सामना जिंकशील। बघूया आय घडलंय मैदानावर पाच चेंडू 22 धावा। आलाय पुन्हा एकदा षटकार काय घडतंय मैदानावर मित्रांनो जबरदस्त। मी म्हटलं होतं अनिकेत कोहली हा ट्रम्प कार्ड आहे या संघाचा। अनिकेत चकित झाले का मला संघनायक केलाय महेश कोहलीनं ते दाखवून देतोय अनिकेत कोहली। आता मात्र समीकरण पूर्णतः बदललंय प्रेशर आलाय तो म्हणजे बाप्पा मोरिया फिनिक्स फायटर वर। अनिकेत कोहली 36 धावेवर खेळत आहे चेंडू द्यायचा मित्र आहे पोऱ्या हे वाला चेंडू दे ज्या चेंडूवर षटकार मारलाय तो चेंडू नेहमी द्यायचा असतो लक्की चेंडू असतो हे लक्षात ठेवा मित्रांनो। चार चेंडू आणि 16 धावांची गरज। ओके नक्कीच अनिकेतने जर सामना जिंकवला किशोर कोहलीने समालोचन कक्षाशी संपर्क जायचा स्टेजवर यायचा आहे। किशोर कोहली साहेब तिकडे जायचं नाही आमच्या स्टेजवर यायचं आहे। अनिकेत कोहलीने जर सामना जिंकवला चार वेळेचं पारितोषिक हेमंत पाटील साहेबांकडून नक्कीच। चार चेंडू 16 धावा काय करतंय काय बिघडतंय मैदानावर अनिकेत कोहली ओटू 23 कोहली गेला उडवलाय उडवलाय मित्रांनो टाळांचा जल्लोष होते अनिकेत साठी। चालीस झालं
हारे गा नहीं साला काय ब्रीद वाक्य केलं महेश कोहली ना त्याने जेव्हा टीम पॅक केली अजून 2000 रुपये परेशा खुर्ची खर्च जिंकवून दाखवली तो अच्छा एकूण 6000 रुपये अनिकेत कोहलीने सामना जिंकवला अजूनही 2000 रुपये परेश ठाकूर साहेब यांच्याकडून 6000 रुपये पारितोषिक अनिकेत कोहलीसाठी आता समीकरण बदललंय तीन चेंडू दहा धावा लक्ष द्यायचं आहे मित्रांनो तीन चेंडू दहा धावा अनिकेत कोहली ओटू तेजस कोहली षटकार हॅट्रिक मारले अनिकेत कोहलीने टाळाचा कडकडाट तीन चेंडू दहा धावा फुट कती आहेत बरं करू नको तीन चेंडू दहा धावा ओटो अनिकेत तेजस कोहली दिलाय मिरकान दिलाय मित्रांनो टाळ्याचा कडकडाट अनिकेत कोहलीसाठी काय मिक्की माऊस चल दोन चेंडू चार धावायची गरज लक्ष ठेवा आणि 50 साठी अनिकेत साठी दोन धावायची गरज पण 50 महत्वाचं नाही मित्रांनो आपला सामना जिंकणं महत्वाचं आहे दोन बॉल चार ना इक्वेशन दोन चेंडू चार धावा काय घडलंय काय रोहन जर ही मॅच जिंकली तर 11 प्लेयर्स ना 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे रमेश ठाकूर साहेबांकडून मी आधीच म्हटलं होतं अजयला झोप लागणार नाही कॅश ड्रॉप केली आणि घ्यायची दोन चेंडू चार धावा टाळांचा कडकडाट दोन चेंडू चार धावा बघूया आजच्या गावात मित्रांनो यालाच म्हणतात क्रिकेट जोरदार झाले आणि किसाने टॅलेंट कडकडे 48 धावायचे खेळे मित्रांनो नक्कीच मित्रांनो स्तब्ध झालाय संपूर्ण ग्राउंड स्तब्ध झालाय आम्ही सुद्धा स्तब्ध झालो काय बोलू काय नको असं झालेलं आहे परंतु अजून सामना संपलेला नाहीये एक चेंडू चार धावेची गरज टाळ्या आणि कसे नक्कीच मित्रांनो काय मी मेहनत केली गव्हर्न प्रीमियर लीग साठी ती सार्थ केली अनिकेत कोहलीनं परंतु बंटीला दाखवायला लागेल एक चेंडू चार धावा शांत सगळ्यांनी शांत राहायचं मित्रांनो मिक्की माऊस बसा एक चेंडू चार धावा तेजस कोहली टू बंटे जिंकले मित्रांनो नक्कीच बाप्पा मोरिया फिनिक्स फायटर मात्र जिंकलेले आहे पण मी नक्कीच म्हणेन अनिकेत कोहलीने जो खेळ केला जबरदस्ताचा खेळ केला मित्रांनो सर्व प्रेक्षकांची मनं जिंकलीत अनिकेत कोहलीनं एकदा अनिकेतसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आणि समोरच्या टीमसाठी सुद्धा टाळ्या की त्यांनी सुद्धा शेवटपर्यंत जिद्द सोडली नाही आणि आज मात्र ते विजयी झालेत ठीक आहे धन्यवाद बेस्ट ऑफ लक पुन्हा एकदा नेक्स्ट मॅच साठी